क्वालिफायर राउंड खेळायचा असेल तर मात्र क्वालिफायर राउंड खेळण्यासाठी त्यांना उगवी संघाचा आव्हान इथं पेलायचं उगवी ज्ञानेश्वर जी कडव या सामन्यासाठी आपण पंच म्हणून कामगिरी पाहायचंय निश्चितच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगतोय उगवी विरुद्ध बागेश्वरी संभाजीनगर या सामन्यांमधील धावसंख्येचा उच्चांक गाठला होता मागच्या मॅच मध्ये उगवी संघाने तब्बल 82 धावा धावफलकावर लावला गेला होता संभाजीनगर या निश्चितच या सामन्यांमधील हाय स्कोर उगवी संघाच्या नावावर आहे इथे एक नौका संघ बागेश्वरी संभाजीनगर संघ त्यांना सामोर जातील एक मातब्बर संघ अनुभवी संघ उगवी संघ सामन्याला सुरुवात होते निश्चितच बागेश्वरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आमंत्रित केले उगवी संघाला फलंदाजी करता उगवी संघाकडून सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल बागेश्वरी संघ आपणास विनंती की घाई करायचं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय सामन्यास कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाहीये बागेश्वरी संभाजीनगर संघ अमित भुसारी अजय अत्रे श्रेयस तेलवणे निश्चितच आजच्या सामन्यातून जो संघ आजच्या सामन्यांमधून जो संघ विजयी होईल जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला उद्या क्वालिफायर राऊंड खेळण्यासाठी यावं लागेल उद्या संध्याकाळी निश्चितच पहिले षटकात असतील ते रोहन आणि रोहनला सामोर जातील ते दादू झुंजारराव या सत्रामधील पहिला चेंडू रोहन टू दादू निश्चित शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता खेळला जातो दादूच्या माध्यमातून चेंडू जातो सीमारेषे पार चौकार पहिला चेंडू लागला निश्चित चौकार लगावला गेला चौकाराच्या सहाय्याने संघाच्या खात्याचा श्री गणेश उगवी संघाने आज वैशिष्ट्य दाखवलंय की चौकाराच्या माध्यमातून चौकाराच्या बोली भाषेमध्ये खेळत आहेत पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता इथं वाईटचा इशारा येईल निश्चितच वाईट चेंडू वाईटच्या माध्यमातून धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती 5 आणि इथं चेंडू मध्ये होता मात्र चेंडू दरम्यान एक धाव जाऊन पूर्ण होते दादूच्या खात्यामध्ये एक उगवी संघाच्या खात्यामध्ये एक धाव संख्या झाली ती 6 रोहनचा पुढील चेंडू आणि इथं मध्ये चांगला फटका येतो फलंदाजी माध्यमातून चेंडू जाईल वन बाव सीमारेषे पार चौकार निश्चितच इथं उगवी संघ झपाट्याने धावसंख्या इथं कलेक्ट करते गोळा करते धावसंख्या झाली 10 दुहेरी धावसंख्या धावफलकावर लावली गेली पहिल्या षटकामध्ये रोहनचा पुढील चेंडू आणि इथं चेंडू हवेमध्ये होता प्रयत्न त्याचा सुरेख होता मात्र चेंडू जाईल सीमारेषे पार चौकार
निश्चितच बॅक टू बॅक निश्चितच पुढील चेंडू रोहनचा आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे श्रेष्ठ लवकर चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. हा चेंडू जातो निर्धाव. या पुढील सामना मनु स्पोर्ट्स बोरगाव विरुद्ध मानिवली दोन्ही संघांच्या संघनायकांनी तयार राहायचंय आणि उत्तम आता सुरेख पद्धतीचा चेंडू आता लागतो रोनच्या माध्यमातून निर्धाव चेंडू या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकांत धावसंख्या धाव फलकावर 14. निश्चितच धाव संख्या झाली ती 14 पहिल्या षटकांती. एकही गडी बाद करण्यामध्ये यश नाही आलं रोहनला. इथं टीम मीटिंग मोठी टीम मीटिंग होते बागेश्वरी संभाजीनगर संघाची. बागेश्वरी संभाजीनगर संघ आपल्यास विनंती की कोणत्या प्रकारची टीम मीटिंग करायची नाहीये. अजय अत्रे फ्रंट डबल बायस थोडं लक्ष घालायचंय. निश्चितच गोंदजी मार्कवर आता असतील बागेश्वरी संभाजीनगर संघाकडून. इथे मात्र चांगला चेंडू तितका चांगला फटका खेळला जातो. चेंडू खाली येतील अमित त्या चेंडूवर येते एक धाव. चांगली चांगला चेंडूने या षटकाची सुरुवात होते. आशिष गांगड बड्डे भाई आशिष गांगड अश्यू अश्यूचा पुढील चेंडू आणि फुलटा चेंडू खेळला जातो आणि त्या चेंडू आता सीमा शेपार चौकार. सुंदर अस सपोर्ट सिस्टम बागेश्वरी संभाजीनगर संघाची अजय बिडवे इथे उपस्थित आहे. तर मात्र निश्चितच निर्धाव चेंडू आताळला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून अश्वच्या माध्यमातून. आणि निश्चितच चेंडू उत्कृष्ट दर्जाचा फटका खेळला जातो. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. दरम्यान बघता बघता दोन धाव धावून पूर्ण झाला. दोन धावांच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवर. दुसरा षटक प्रगती पगतावर असताना अश्यू गांगड गोलंदाजी करतायत. अश्यूने आतापर्यंत माफक गोलंदाजी केले. पहिलं षटक थोडस मागलं ठरलं होतं 14 धावा खर्ची केल्या होत्या. त्यानंतर अश्यू इथे माफक गोलंदाजी आतापर्यंत. आणि इथं अजय यात्रेच्या माध्यमातून चांगला एफर्ट तिथे बघायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान इथे एकच धावावर समाधान मानावं लागलं. फलंदाजाने एका धावाच्या सहा धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. एकही गडी बाद झाला नाहीये. बाद करण्यामध्ये यश आलं नाहीये बागेश्वरी संभाजीनगर संघाला. मागच्या सामन्यात देखील चांगली सुरुवात करून होती या दोन्ही फलंदाजांनी.
या सामन्यात देखील तशाच प्रकारची कामगिरी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळते. इथं मात्र चेंडू काही काळावेमध्ये चेंडू खाली अजय अत्रे फ्रंट डबल बायसेप इथं जे सुटतो निश्चितच पंचांचा इथं षटक समाप्तीचा इशारा आला. दोन षटकांची धावसंख्या 24. निश्चितच इथं चांगली फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळते आपल्याला. एकही गडी बाद झाला नाही आणि धावसंख्या धावपळकावर 24. दोन षटकांमध्ये म्हणजे 12 सरासरीने धावा गोळा करतात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 10 धावा आल्या. म्हणजेच निश्चितच माफक अशी गोलंदाजी स्लॉकच्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशू गांगरच्या माध्यमातून बघायला मिळाली. स्वतः संघाला सावरण्यात मध्ये यश काही प्रमाणामध्ये अशूच्या पडद्यामध्ये पडत. निश्चितच हा जो फलंदाज फलंदाजी करतोय त्या फलंदाजाची जर का विकेट कोणताही गोलंदाज घेत असेल तर योगेश माळी यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज या फलंदाजाच्या विकेट करिता. कोणताही गोलंदाज या फलंदाजाची विकेट घेतो तर 500 रुपयांचा कॅश प्राइज योगेश माळी यांच्याकडून. आणि ही गेट मिळते का अजय अत्रे झाली विकेट झाली योगेश माळी यांच्याकडून या गोलंदाजासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा झाले. योगेश माळी संपर्क साधा समालोचन कक्षामध्ये. योगेश माळी निश्चितच जर का दादू झुंजार राहील तर बॅक टू बॅक 3 षटकार खेळतो तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहर उपाध्यक्ष अशफाकजी बेग यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज दादू झुंजार राव करता. निश्चितच बक्षीस पात्र झाला हा गोलंदाज. आणि इथे पुन्हा चेंडू आहे मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षकाला अंदाज काही आला नाही आणि या दरम्यान बघता बघता दोन धावा इथे जाऊन पूर्ण होत आहेत. निश्चितच भूषण तिथं होते क्षेत्ररक्षक. भूषणला काही अंदाज आला नाही, जेल सुटला आणि गोलंदाजासाठी 500 रुपये जमा झाले कॅश प्राइज योगेश माळीकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज त्या विकेट करिता. दरम्यान इथं चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवर. निश्चितच इथं चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून या गोलंदाजावर 500 रुपये योगेशजी माळी 500 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालं. आणि इथं फुलटा चेंडू येतात सुदर्शन आगे काहीसा कलात्मक फटका डिफेन्सिव्ह फटका सुदर्शन आगे यांच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे दादू चांगली फटकेबाजी करतो तर दादूला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न राहील सुदर्शनचा. या सुदर्शनने मागच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी केली होती रिव्हर्सच्या स्वरूपामध्ये. बॅक टू बॅक 3 चौकार लागवले गेले होते. चौथ्या अटेम्प्टमध्ये मात्र त्यांना अपयश आलं. इथं मात्र देखील त्यांच्यावर जबाबदारी असेल त्यांच्या खांद्यावर. धावसंख्या 28 रन्स. आणि इथं
पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आणि व्हाईटच्या माध्यमे धावा धाव वाढली 29 धावा. स्पीड अप द्यायचे, कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाही. बागेश्वरी संभाजीनगर संघ थोडी काही करायचे निश्चितच. नौक्या संघ आहे मात्र दाद द्यावी लागेल. पहिल्या सामन्यामध्ये जो त्यांनी विजय मिळवला इथं चांगला पटका आहे. क्षेत्ररक्षक तिथं सुरेख चौकार निश्चितच खेळाडूंनी दाखवली क्षेत्ररक्षकांनी. त्यांना कळालं की आपलं पाय बाउंड्री लाईनला टच झालं. त्यांनी स्वतः चौकाराचा इशारा दिला. खेळाडूंनी काय असं ते त्याचं प्रदर्शन इथं त्यांनी दिलंय. विक्रांत आरे क्षेत्ररक्षक होते. लाईव्ह अपील केली जाते पंचांकडे. पंचाने दात फेटाळले निश्चित. दादूला जीवनदान सेफली परतले होते. निश्चित तीन षटकांचा खेळ समाप्त होतो. तीन षटकांती उभय संघाची धाव संख्या 33. निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणता येईल, माफक गोलंदाजी. 11 सरासरीने धावा गोळा करतात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, त्यानंतर धावा आल्या 10, आणि या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 9. निश्चितच तीन षटका आणती ड्रिंक्स ब्रेक राहील. निश्चितच गोलंदाजी मार्कवर आता बागेश्वरी संभाजीनगर संघाकडून गोलंदाज असतील. महेश महेश असेल गोलंदाजी मार्कवर. अनित 6 9+6 एकूण 7 धावा. निश्चित नेक्स्ट डिलिव्हरी असणार फ्रीट. निश्चितच या 7 धावांच्या सहाय्याने धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचली ते 40 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू नऊ चेंडू हाताळला गेला तो या महेशच्या माध्यमातून. आणि नऊ चेंडूवर घेतलेला समाचार षटकाराच्या सहाय्याने. पुढील चेंडू फ्री डिलिव्हरी महेशच्या माध्यमातून सामना करतील ते सुदर्शन.
आणि इथे चांगला फटका खेळला तिथे क्षेत्ररक्षक आहेत अशू त्या चेंडूर येते एकदा फ्रीजच्या चेंडूचा काही फायदा घेताना आला सुदर्शनला एकदा याच्यामध्ये धावसंख्या वाढली जाऊन पोचली ती 41 या धावसंख्येवर आणि इथे दादूच्या माध्यमातून चांगला फटका आणि तिथे क्षेत्ररक्षक दाजू गुंजारा बॅचर पवेलियन आणि त्यांची उत्कृष्ट झेल निश्चितच महेशला दाद द्यावी लागेल पहिला अवंतर चेंडू हातावर त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी महेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली फ्रीच्या डिलिव्हरी एकदा खर्ची केली आणि त्या पुढील चेंडू मध्ये दादू झुंजारावला परतवलं चांगली फलंदाजी करतो दादू इथं उत्कृष्ट चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव पहिला चेंडू हातावर गोलंदाज महेशच्या माध्यमातून दादू यांची जागा भरून करण्यासाठी दरम्यान नवीन फलंदाज जात आहेत उगवाई संघाचे पॉवर हाऊस अक्षय सरनोबत इथे नॉन स्ट्राइक हँड वर असतील सुदर्शन आगे स्ट्राइकिंग हँडला महेशचा पुढील चेंडू इथं इथं लावड अपील केली जाते पंचांचा बोर्ड आभाराकडे सुदर्शन आगे बॅकचे ते पॅवेलियन निश्चितच ज्या झपाट्याने उगवाई संघ धाव गती प्रदान केली होती उगवाई संघाने धावा गोळा करत होत्या त्या गतीला कुठेतरी महेशने ब्रेक लावला कारण दादूला परतवलं सुदर्शनला परतवलं आता नवीन फलंदाज अनुभवी फलंदाज दिनेश पवार सर इथे फलंदाजी मार्कवर असतील इथं निश्चितच हा देखील निर्धाव चेंडू हाताळला जातो महेशच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी महेशच्या माध्यमातून पहिला चेंडू नो चेंडू हाताळला गेला होता त्यानंतर मात्र महेशने जो कम बॅक केलाय ते निश्चितच दाद देण्यासारखा आहे धावसंख्या 41 इथं फुलटा चेंडू येत आणि फुलटा चेंडू घेतला जातो समाचार चेंडू सीमा रेषे पार षटकार धन्यवाद निश्चितच इथे शेवटच्या चेंडूर षटकार आला दिनेश पवार सरांच्या माध्यमातून धावसंख्या 47 रन्स बागेश्वरी संघ थोडी घाई करायचे मीटिंग घेऊ नका कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका फार विलंब लावला 5 षटकांसाठी 25 मिनिटं दिली जातात 21 मिनिटं खर्च केले 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल काही करा थोडी निश्चितच आता मला वाटतंय बागेश्वरी संभाजीनगर संघाकडून नवीन गोलंदाज येत आहेत एक नवखे गोलंदाज विक्रांत हरड असतील गोलंदाजी मार्कवर बॉल द्यायचे चेंडू द्या चेंडू निश्चितच मॅच बॉल आलाय सामना चालू करा त्वरित या ज्या स्वयंसेवकाने हा चेंडूला त्याचे खूप खूप आभार अशाच प्रकारचं सहकार्य
अशाच प्रकारचं सहकार्य लाभेल असा विश्वास. इथं मात्र धाव संख्या 47 धाव फलकावर विक्रांत येथील विक्रांतचा पहिला चेंडू समोर लक्ष आहे आणि इथं चेंडू काही काळामध्ये होता मात्र चेंडू नाही आशू चांगलं क्षेत्र आणि तो गडबाद होऊ शकतो. मी तिथे लावड अपील केली जाते पंचांकडे आणि पंचांनी इथे दात फेटाळलेले दिसते. निश्चितच दोन धाव धावून पूर्ण झाल्या. दोन धावांच्या सहाय्याने 49 रन्स ऑन स्कोर बोर्ड. इथं जिथे मोठा फटका खेळला जातो चेंडू जाईल सीमारेषे पार षटकार. आणि इथे असल्यावर गणपतीचा चेंडू होता विक्रांतच्या माध्यमातून. या आधीचा चेंडू षटकार खेळला त्यानंतर एक धावेचा हा फटका अक्षयच्या खात्यामध्ये एक उगाळी संघाच्या खात्यामध्ये एक. या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या वाढली जाऊन पोहोचली ती 56-56 धावा. इथं मात्र निश्चितच पंचांचा अवंतर धावेचा इशारा येईल. अवंतर धावेच्या मध्ये धाव संख्या वाढली 57 धावा. आणि इथे चांगल्या पद्धतीचा चेंडू आता गोलंदाजी माध्यमातून निश्चित रनआउटच्या स्वरूपात दिनेश पवार सरांना परतावं लागलं. दिनेश पवार सर बॅक टू द पॉइंट. आणि निश्चित शॉर्ट डिलिव्हरी होती मात्र पंचांचा अवंतर धावेचा इशारा होता. निश्चित व्हाईट चेंडू व्हाईटच्या मध्ये धाव संख्या वाढली जाऊन पोहोचली ती 58 धावा 58 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आणि निश्चित चेंडू चांगला होता मात्र यष्टी रक्षकाला चेंडू ताबा घेता आला नाही. दरम्यान एक धाव होते इथे एका धावच्या सहाय्याने धाव संख्या वाढली जाऊन पोहोचली ती 59 रन्स. आणि हा इथे निश्चितच अवांतर चेंडू येईल. अवांतरच्या माध्यमातून धाव संख्या वाढेल. धाव संख्या वाढती 60 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आणि इथं मोठा फटका खेळायचा होता. मोठा फटका खेळण्याच्या मध्ये इथं विकेटचं पतन 60 धावाला ऑफर करलं. 61 धावांचं आव्हान 5 षटक 61 धावा 30 चेंडू 61 धावांचं आव्हान असणार आहे बागेश्वरी संभाजीनगर संघासमोर. डीजे माझे नावाचं दर्शन सांगणार.
निश्चितच मी विनंती करतो रोहनला त्यांनी येऊन ते आपल्या विकेटचं 500 रुपयांचं कॅश प्राइस घेऊन जायचं आहे. मी तानाजी भाऊ लिये यांचं इथं आगमन झालं तरी संभाजीनगर चषक कमिटीत आयोजक कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मी रोहनला 500 रुपयांचा कॅश प्राइस त्या विकेट करिता योगेश माळीकडून इथं जमा झालं. यानंतर होणारा सामना मनु स्पोर्ट्स बोरगाव विरुद्ध मानिवली दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. पहिला तडाके म्हणतो पटका आणि निश्चितच वन बाउंड चौकार माननीय संघाचे कर्णधार परत नाणेफेकीसाठी यायचे माननीय श्री गणेश माननीय संघ यांना तर आपल्याला पेनल्टीच्या समोर जावं लागेल. निश्चितच पहिल्या चेंडूवर केला जातो प्रहार चौकार लागवला जातो पहिल्या चेंडूवर चार धावांच्या मदतीने बागेश्वर संभाजीनगर संघाचा श्री गणेश झाला खात उघडत चार धावांनी. ग्राउंडच्या आतमध्ये प्रेक्षक आले. निश्चितच पहिल्या चेंडूवर चौकार लागवला गेला. सोनू पांडेचा पुढील चेंडू निश्चितच अमित काहीशी आक्रमक फलंदाजी करतात अमित. सोन्याचा पुढील चेंडू सामोरे जातील ते अमित. निश्चितच इथं शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू होता चेंडू जातो निर्धाव सोनू पांडे चांगला कमबॅक करतात. मी तानाजी भाऊ लिहू यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय आणि इथे फटका चालू आहे चेंडू जातो सीमारेषेबाहेर षटकार सोनू पांडेवर केला जातो प्रहार मोठा षटकार मोठा फटका.
क्वचितच अमित जर का आणखी एक षटकार खेळत असेल तर विघ्नेश जी मारसे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे अमित साठी जमा झालाय. अजय अत्रे जरी दोन षटकार लागत असेल तरी 500 रुपयांचा कॅश प्राइज विघ्नेश मारसे यांच्याकडून. निश्चितच प्रहार केला जातो सोनू पांडेवर उघड्या संघाचे स्ट्रायकिंग गोलंदाज आणि त्या गोलंदाजावर केला जातो प्रहार. निश्चितच आणि जर का कोणताही फलंदाज बागेश्वरी संघाचा षटकार हॅट्रिक घेत असेल बॅक टू बॅक तीन चेंडू तीन षटकार घेत असेल योगेश जी माळी यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. आणि हे निश्चितच इथं निर्धार पद्धतीचा चेंडू आताळला जातो आणि एक सुवर्ण संधी अमित साठी आणखी जर का अमित भुसारी इथं मॅच जिंकून देत असेल तर अमोल कतरे यांच्याकडून 1001 रुपयांचा कॅश प्राइज अमित साठी. निश्चितच अजून एक षटकार खेळला तर विघ्नेश मारसे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू जातो इथं निर्धाव षटकार खेळल्याच्या नंतर ला जवाब गोलंदाजी इथं सोनूच्या माध्यमातून आणि धाव फलक्यावर धाव संख्या 10 61 धावांचा पाठलाग करतो ते बागेश्वरी संघ. बागेश्वरी संभाजीनगर संघ 61 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धाव फलकावर धावा लावल्या गेल्या त्या 10 अजून देखील 51 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू या षटकातील सोनू पांडे चेंडू बॅटची कडा घेऊन निश्चितच मांडलेचा येथून चेंडू जातो सीमा रेषेपार चौकार. निश्चितच 14 धावा धाव फलकावर लावल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये घेतला जातो समाचार सोनू पांडेचा. आज 61 धावांचा पाठलाग करण्याचा काय लाजा फटके बजावले इथे बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या दुसऱ्या षटक प्रगतीपथावर उघड्या इकडून आणि फलंदाजाकरिता बाकीशिवाय संघाच्या फलंदाजाकरता एक सुवर्ण संधी आहे. या गोलंदाजाला जर का कोणताही फलंदाज चौकार लगावत असेल तर 100 रुपयांचा कॅश प्राइज योगेश माळीकडून आणि षटकार लगावत असेल तर प्रत्येक षटकारात 200 रुपयांचा कॅश प्राइज योगेश माळीकडून. या गोलंदाजाला चौकार किंवा षटकार लगावत असेल तर प्रत्येक चौकारात 100 आणि प्रत्येक षटकारात 200. कोणताही फलंदाज बागेश्वरी संभाजीनगर संघाचा या गोलंदाजास चौकार लगावत असेल तर प्रत्येक चौकारात 100 आणि प्रत्येक षटकारात 200 रुपयांचा कॅश प्राइज योगेश माळी. आणि बॅक टू बॅक तीन चेंडू तीन षटकार किंवा चौकार खेळले तर अमोलजी कतरे 500 रुपयांचा कॅश प्राइज या गोलंदाजाला बॅक टू बॅक तीन चेंडू तीन चेंडू तीन चौकार किंवा तीन चेंडू तीन षटकार 500 रुपयांचा कॅश प्राइज अमोल कतरेकडून. चितच दुसरे षटक प्रगती पथावर अजय अत्रे असतील स्ट्रायकिंग एंडला. आणि एका धावेसाठी आलेला हा फटका एका धावेच्या मध्यमधून धावसंख्या वाढली 15 धावा धाव फलकावर. अमित कोणत्याही प्रकारे षटकार खेळत असेल आज आणखी एक तर 500 रुपयांचं कॅश प्राइज येतो विघ्नेश मारसे यांच्याकडून जमा झालं. आणि इथं चांगला फटका खेळला जातो अमितच्या माध्यम चेंडू जाईल सीमा रेषेपार चौकार. निश्चितच अमित साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज योगेश माळीकडून प्रत्येक चौकारास. या गोलंदाजाला चौकार षटकार खेळत होते प्रत्येक चौकारास 100 रुपये आणि प्रत्येक षटकारास 200 रुपयांचा कॅश प्राइज योगेश माळी यांच्याकडून रोख रक्कम. आणि बॅक टू बॅक तीन चेंडू तीन चौकार किंवा तीन चेंडू तीन षटकार जर का या गोलंदाजाला आपण खेळत असाल तर अमोलजी कतरे यांच्याकडून 501 रुपयांचा कॅश प्राइज.
चौकारांसाठी 100 रुपये जमा झाले, प्रत्येक चौकारांसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज इथे योगेश माळी यांच्याकडून। आणि इथे चांगला फटका आहे, त्या फटक्यावर इथे तो जर का चांगला झाला असता तर निश्चितच गडी बाद झाला असता। इथे एक धाव धाव पूर्ण होते, एका धावीच्या सायन धाव संख्या वाढली जाऊन पोहोचली ती 20 या धाव संख्येवर। 61 धावांचा पाटला करत असताना धाव 20 धावा धावपळकावर लावल्या गेल्यात, एकही गडी बाद झालेला नाहीये। अशाच प्रकारची सुरुवात उगड़ाई संघाकडून झाली होती, तशाच प्रकारची सुरुवात दमदार सुरुवात इथे बागेश्वरी संभाजी नगर संघाचे दोन सलामीवीर जोडी मैदानाच्या आत्मे करून देताना। अजय अत्रे षटकार लगावत असतील तर विघ्नेश मार्से यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज। आणि त्याला फटका चेंडूचा तो सीमा रेषेपार षटकार। निश्चितच 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे जमा झाले आणि योगेश माळी यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज अजय अत्रेसाठी या षटकार करता। या गोलंदाजाला आणखी षटकार लागेल, आणखी 200 रुपयांचा कॅश प्राइज। निश्चितच पुढील चेंडू आणि इथं निश्चितच निर्धावपटीवर चेंडू हाताळला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजांकरिता सुवर्ण संधी। चौकार षटकार लागावा, प्रत्येक चौकारास योगेश माळीकडून 100 रुपये, प्रत्येक षटकारास 200 रुपये कॅश प्राइज। या गोलंदाजावर जर का तुम्ही आक्रमण करताय तर आणि अमोल कतरी यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज। बॅक टू बॅक 3 चौकार किंवा 3 षटकार खेळताय तर निश्चितच इथं पंचांचा षटक समाप्तीचा इशारा होईल। दोन षटकांची धाव संख्या झाली धाव फलकावर 26, उगड़ाई संघाची दोन षटकांची धाव संख्या 24, बागेश्वरी संभाजीनगर संघाची धाव संख्या 26, म्हणजे एक पाऊल पुढे। निश्चितच इथं अमित मुसारी जर का सामना विजय करून देत असतील तर अमोलजी कत्तरे यांच्याकडून 1001 रुपयांचा कॅश प्राइज अमित मुसारी करिता आणि विघ्नेश मार्से यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज अमित मुसारी करता। अजय अत्रे जर का बॅक टू बॅक दोन षटकार खेळत आहेत तर विघ्नेश मार्से यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज। निश्चितच इथं प्रहार केला जातो गोलंदाजांवर, पहिल्या दोन षटकात चांगली फटकेबाजी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळते, कोणत्याही प्रकारची संधी गोलंदाजाला देत नाहीये दादी झुंजारराव। निश्चित चेंडूने बॅटची कडा घेतली आणि निर्धाव चेंडू आता जाते दादूच्या माध्यमातून। अशाच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा उगड़ाई संघाचे चाहते तसेच उगड़ाई संघाचे सर्व खेळाडूंना असते दादूकडून। मात्र गोलंदाज होते दादू फिरकी पेटी दादू आणि इथे फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे जेल चुकलाय चेंडू दरम्यान दोन धावांत पूर्ण तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील दोन धावांवर समाधान मानावं लागलं अमितला। दोन धावांच्या मध्ये धाव संख्या वाढली धाव संख्या झाली ती 28। निश्चितच लाजवाब फटकेबाजी बघायला मिळते, संधी होती क्षेत्ररक्षकाकडे मात्र झोन होऊ शकला नाही। सुवर्ण संधी आता अमित साठी, बॅक टू बॅक दोन चेंडू दोन षटकार आणि इथे षटकार
निश्चित शतकर जाईल चेंडू जाईल सुमारे शतकार शतकार धाव संख्या धावफल कर लावली होते 34 61 धावांचा पाठला करत असताना 34 धावांपर्यंत मजल मारले निश्चित 27 धावांची आवश्यकता असेल आणि इथं फटका चांगला आहे हा फटका देखील चांगला आहे दरम्यान मिसफील्ड येतो मिसफील्डच्या स्वरूपामध्ये एका धावर समाधान राहावं लागलं एका धावच्यामध्ये धाव संख्या वाढली जाऊन पोचली ती 35 या धाव संख्येवर जिंकण्यासाठी अजून देखील 26 धावांची आवश्यकता असेल 30 बागेश्वरी संभाजीनगर संघाला मात्र दाद द्यावी लागेल या दोन फलंदाजांना अमितच्या तर दोन षटकारांसाठी विघ्नेश मार्से यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा झाले जर का अमित सामना विजय करून येतो अमोलजी कतोरे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज अमित साठे निश्चितच इथं अवांतर चेंडूचा इशारा येईल अवांतरच्या माध्यमातून धाव संख्या वाढेल जाऊन पोचेल ती 36 जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता अजय अत्रे सलामीसाठी गेले ते अजून देखील खेळपट्टीवर उपस्थित आणि फुल टॉस मध्ये चेंडू होता चेंडू खेळून काढलाय त्या दरम्यान एक धाव धावून पूर्ण झाली एका धावर समाधानी राहावं लागलं एका धावर समाधान मानतायत एका धावच्या धाव संख्या वाढेल धाव संख्या जाऊन पोचेल ती 37 आता जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता 13 चेंडू 24 धावा समीकरण जवळपास मागच्या सामन्यासारखंच आहे 13 चेंडू 24 धावांची आवश्यकता बागेश्वरी संघाला निश्चितच मोठे फटक्याची आवश्यकता पंचांकडे दात मागितली होती पंचाने दात पेटाळली आणि तो अवांतर चेंडू वाईटच्या माध्यमातून धाव संख्या वाढली धाव संख्या जाऊन पोचते 38 जिंकण्यासाठी अजून देखील 13 चेंडू 23 धावांची आवश्यकता बागेश्वरी संघाची सलामीवर जोडी अजून देखील मैदानामध्ये मोठा प्रहार केला जातो हल्ला चढवला जातो गोलंदाजांवर कोणतीही संधी देत नाही आणि इथं फटका चालला आहे तिथं झेल होऊ शकते आणि झेल झाली निश्चितच गडी बाद झाला अमित बाद झाला अजय अत्रे जर का दोन षटकार खेळत असतील तर तुळशीरामजी भोईर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे जमा झाले अजय अत्रे करिता विघ्नेश मार्से यांनी 500 रुपयांचा कॅश प्राइज अमित साठी लावले दोन षटकारांकरता अमितने दोन षटकार लागले 500 रुपयांचा मानकर इथे झालाय आणि चांगली फलंदाजी सलामीसाठी गेले होते अमित ला जेव्हा फलंदाजी अमितच्या माध्यमातून बघायला मिळाली धाव संख्या धावफल कव्हर 38 38 रन्स अजून बनवायचे तर 23 12 चेंडू 23 धावा निश्चितच 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल इथे बागेश्वरी संभाजीनगर संघाला जर का अजय अत्रे दोन षटकार खेळत आहेत तर तुळशीरामजी भोईर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे जमा झालाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत ते सोनू पांडे
आणि निश्चितच इथे वाईटचा इशारा होतो अवंतरच्या माध्यमातून धावसंख्या वाढली धावसंख्या जाऊन पोहोचलेली 39 धावसंख्येवर जिंकण्यासाठी 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता 11 च्या सरसरीने धावा गोळा करायचे चंद्रकांतजी भुसारी फलंदाजी मार्कवर बागेश्वरी सोडा पक्षी मालक चंद्रकांतजी भुसारी फलंदाजी करतील फटका चांगला आहे दरम्यान एक धाव धावून पूर्ण होतो दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाहीये एका धावर समाधान मानावं लागलं आणि चांगली कॉलिंग अजय अत्रेकडून बघायला मिळाली आपल्याला एका धावच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वर आणि जे बनवायचे त्या 11 चेंडू 21 धावा सामना 50-50 दोन्ही संघांच्या पारड्यामध्ये आणि निश्चितच एक नौका संघ आहे बागेश्वरी बी बागेश्वरी संभाजीनगर म्हणजे संभाजीनगर बी संघ अजय जर काही सामना विजय करून देत असतील तर अमोलजी कत्तर यांस करून 1001 रुपयांचं कॅश प्राइज तसंच अजय सामना विजय करून देत असतील तर योगेशजी माळी यांस करून 500 रुपयांचं कॅश प्राइज समीकरण 10 चेंडू 20 धावा आणि तो फटका चांगला आहे चेंडू जाईल चौकारा करीता चेंडू जाईल सीमारे शेपार चौकार निश्चित 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता 9 चेंडू 16 धावा दाद द्यावी लागेल एक नौका संघ आणि नौका संघ लढतोय कोणला कोणाशी झुंजतोय कोणाशी उगळाई संघाला उगळाई नावाच्या मातब्बर संघाशी आणि इथे देखील फटका चांगला आहे इथे एक धाव जाऊन पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे होत नाही एका धावर समाधान मानावं लागलं एका धावच्या सहाय्याने धाव संख्या वाढली जाऊन पोहोचली ती सेहेचाळीस रन्स ऑन स्कोरबोर्ड जिंकण्यासाठी अजून देखील 8 चेंडू 15 धावा तिथंच 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता बागेश्वरी संभाजीनगर संघ बनवावाच लागतील आणि इथे पटका चांगला आहे चेंडू जाईल नेमॅन्स लाईन मध्ये अक्षय शर्मा चेंडूवर येतील या दरम्यान बघता बघता दुसरी धाव इथे धावून पूर्ण होते आणि इथे ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा मिळतील निश्चितच या 3 धावा धावून पूर्ण झाल्या ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आता समीकरण बदललं 7 चेंडू 12 धावा 7 चेंडू 12 धावा इथे जर का अजय अत्रे सामना विजय करून देत असतील तर योगेश माळी यांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि अमोलजी कत्तर यांकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज बागेश्वरी संभाजीनगर संघासाठी निश्चित यानंतर होणार सामना मानिवली विरुद्ध बोरगाव मानिवली संघाने फलंदाजी निर्णय स्वीकारले मात्र शेवटचा चेंडू येतो निर्धाव निश्चितच शेवटच्या षटकामध्ये बागेश्वरी संभाजीनगर संघाला धावा हवे असतील 6 चेंडू 12 धावा समीकरण समीप नेऊन ठेवलं होते अजय आणि चंद्रकांत भुसारी यांनी कोणत्या प्रकारचा विलंब नको कोणत्याही प्रकारचा आयोजक कमिटीकडे आम्हाला सूचना येत आहेत पंच थोडी घाई करा कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग देऊ नका आज आणखी 2 सामने आपल्याला खेळवायचे आयोजक कमिटीकडून सूचना येत आहेत कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय दरम्यान अजय अत्रे जर का सामना विजय करून दिसत असेल तर तुळशीदासजी भोईर यांकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता तुळशीदासजी भोईर यांकडून अजयसाठी सामना विजय करून देत असेल तर 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे जमा आहे अमित भुसारी साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज जो विघ्नेश मार्शे कडून आलेला होता तो देखील इथे जमा आहे सामना विजय करून देत असेल अमोल कतोरे यांकडून 1001 रुपयांचा कॅश प्राइज आणि योगेशजी माळी यांकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज बागेश्वरी संभाजीनगर संघाकरिता अजयसाठी
निश्चितच या षटक या ओव्हर मध्ये अजय जर का षटकार खेळतोय तर डोंगर रापड यांकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज इथे जमा झालं. विघ्नेश मार्सेकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालं. योगेश माळीकडून जर का सामना विजय करून देत असेल 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे जमा आहे. आणि अमोल कत्तरे यांकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज इथे जमा आहे. आणि तुळशीदासजी भोईर यांकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे जमा आहे. डुंगर राठोड यांकडून 1000 रुपये. सामना चालू करायचं काय करायचं निश्चितच 4000 तब्बल 4000 रुपयांची डाव खेळला गेला तो अजयवर. अजय सामना विजय करून देतो. 4000 रुपयांचा मानकरी ठेवतोय. आणि निश्चितच सहा चेंडू 12 धावांची आवश्यकता. अजय 53 म्हणजे मार्कवर सज्ज आणि 1 गोलंदाजी मार्कवर सुदर्शन आगे. सहा चेंडू 12 धावांची आवश्यकता. अजय अत्रे आणि तो पट्टा चांगला आहे. चेंडू जाऊन नेमान स्लॉट मध्ये. दरम्यान एकदा धावून पूर्ण येण्याचा प्रयत्न झाला आणि चंद्रकांतजी भुसारी इथे बाद होत आहेत रनआउटच्या माध्यमातून. निश्चितच आता समीकरण बदललं. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. निश्चितच आता समीकरण बिघडलंय कारण श्रेयस तेलवणे फलंदाजी मार्कवर. श्रेयस मध्ये अधिक क्षमता आहे मोठा फटका खेळण्याची. 5 चेंडू 11 धावा. षटकार लागत आहे अजय तर त्यांना डुंगर राठोड यांकडून 1001 रुपये. विघ्नेश मार्से यांकडून 500 रुपये. सामना चालू करा. विलंब होतोय. आणखी 2 सामने आपल्याला खेळवायचे. थोडी घाई करायचे. सामना चालू करायचा आहे. कोणत्याही प्रकारचं विलंब नाही करायचंय. दरम्यान इथे 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. श्री वस्ते लाईने चेंडू बाची कडा घेतो. दरम्यान इथे एकदा धाव पूर्ण झाली. एका जिंकण्यासाठी 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अजय अत्रे सर्व जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तुमचे प्लेयर इथे आस लावून बसले. 4 चेंडू 10 धावा. अजय अत्रे कधी मारतात आणि आम्ही विजय होतो. 4000 मानकरी ठराव. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रत्येक चेंडूची किंमत 1000 रुपये. पटका चांगला आहे. इथं दुसऱ्या धावाचा प्रयत्न निश्चितच होईल. पटका पटका आणि इथं दुसरी धाव धावून पूर्ण होईल. निश्चित 2 धाव धावून पूर्ण झाल्या. 2 धावांची सायन धाव संख्या वाढली. जाऊन पोचली ती 53. जिंकण्यासाठी 3 चेंडू 8 धावा. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 3 चेंडू 8 धावा. अटीतटीच्या लढतीमध्ये हा सामना होता कुठे आलाय कुठे. निश्चितच
जोपर्यंत अमित मैदानाच्या आत मध्ये तोपर्यंत वाटत होतं की बागेश्वरी संघ इथे विजय होईल. तीन चेंडू आठ धावा. फटका चालला आहे. दादू जिंजर येतात. गरीब बाद होतो जेल येतो. आता दोन चेंडू आठ धावांची आवश्यकता असेल ती बागेश्वरी श्रेयस तेलवणे मूर्तीलाल कीर्तिमान इथं काय करू शकतात. मोठा फटका खेळावाच लागेल हे निश्चित. षटकार मारला तर श्रेयस तेलवण्याच्या जरी 500 रुपयांचा कॅश प्राइज विघ्नेश मारसे. सामना जरी पराजित झाला तरी चालेल पण षटकार लागावा. 500 रुपयांचा कॅश प्राइज तुमच्यासाठी. विघ्नेश जी मारसे यांच्याकडून इथं जमा झालंय. तुम्ही नाही मारले तर 500 रुपये जातील कॉमेंटेटरच्या खिशात. शेवटचा चेंडू गाई करायचंय. उगाई संघ आणि बोरगाव संघ त्वरित चित्ररक्षण सजवायचंय. बोरगाव संघ यानंतर चौनाला सामना बोरगाव विरुद्ध मानवली. धर्मनिर्धाव चेंडू. मी अमित बिसर यांना विनंती करतो 500 रुपयांचं कॅश पॉईंट तुमच्यासाठी जमा झाले ते येऊन घेऊन जायचंय. निश्चितच दाद द्यावी लागेल या संघाला. निश्चितच दाद द्यावी लागेल बागेश्वर संघाला. एक नौका संघ आणि सामना शेवटच्या क्षणी पराभूत झाले.